ओके स्लोप पॉइंट फॉर्मूला, स्लोप पॉइंट फॉर्मूला अपन बोलते हैं यहां पे एग्जांपल सॉल्व करते हैं। हेलो सर। सर तुम्ही आता बोलत मॅथ च्या नोट्स, नोट्स कोणते सर? मॅथ च्या नोट्स सबमिट करायचा बोलला ना तुम्ही। तुम्ही पाठवलेलेस ना सर? सर ते नोटबुक मध्ये नोटबुक करायचे का सबमिट मग? नाही नाही, जे नोटबुक मध्ये तुम्ही नोट्स लिहिले आहेत तेच घेऊन यायचं आहे त्यांना। जे क्लास मध्ये सांगतो जे एक्झाम्पल वर असते सगळे क्लास मध्ये नोटबुक घेऊन यायचं। सर जर टॉपिक असं मिळालं असेल जे शिकवलं नाही तर मग? शिकवलं नसेल सर कशाला घेऊन येतात? मी जे शिकवलं ते मायक्रो प्रोजेक्टचा टॉपिक आहे सर आमचं, शिकवलेलं नाही तो सर्च करून करू। मायक्रो प्रोजेक्ट मध्ये काय असेल? फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स वन कॉमा सेवन एंड हैविंग स्लोप टू। Passing through the line 1 comma 7 and having slope 2. Okay, आपल्या काय दिले इथं एक पॉइंट दिले, त्या पॉइंट काय 1 comma हॅलो सर and having slope हा 2 दिले। ओके झालेला आहे, चालू झाले का? यस सर। ओके नेक्स्ट एक एग्जांपल घेऊन घ्या। Find the equation of line. Find the equation of line with slope minus 3 by 2 and passing through the points 1 comma 2 and passing through the points 1 comma 2. Okay. इथे काय दिले बघा? स्लोप दिले आणि पॉइंट दिले आपल्याला, मग त्याच्यावर काय करायचं? इक्वेशन फाइंड करायचं। ओके बघा काय दिले, स्लोप कुठला फॉर्म यूज करणार तुम्ही? स्टँडर्ड फॉर्म, चार फॉर्म लिहून दिला होता स्टँडर्ड फॉर्म, चार पैकी आपल्याला एक फॉर्म इथे युज करायचा आहे। प्रत्येक एक्झाम्पल म्हणजे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं सांगितलं होतं। इथे काय दिले, एक स्लोप दिले आणि पॉइंट दिले। ओके कुठला फॉर्म यूज करणार आहे? स्लोप पॉइंट फॉर्म। स्लोप पॉइंट हॅलो सर, नंबर थोडे मोठे काढा ना, काय दिसत नाहीत। ओके हा सर ब्लर दिसते सर। हा सर ब्लर दिसते। दिसतंय बघा क्लिअर? नो सर, नो सर।
सर बघा आपल्या काय दिले घेत स्लोप पॉइंट फॉर्म वाय मायनस वाय वन इक्वल टू एक्स मायनस एक्स वन फॉर्म्युला युज करायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ओके वाय मायनस वाय वन आणि एक्स वन आपल्याला दिलेले आहे एम दिलेले आहे ते या फॉर्म मध्ये पुट अप करा आणि सिम्प्लिफाय करा आपल्याला इक्वेशन मिळतो वाय मायनस वाय वन किती दिले टू वाय वन टू दिले एम किती दिले माइनस थ्री अपॉन टू एक्स मायनस एक्स वन किती दिले वन दिले वन एक्स वन आणि वाय वन ठेवले आणि एम चे व्हॅल्यू ठेवले सिम्प्लिफाय करून आपण बघा आता इथं बघा मायनस थ्री बाय टू टू काय सेक्शन मध्ये डिनोमिनेटर दिले ती काय करा लेफ्ट हँड साइड घ्या मल्टिप्लिकेशन मध्ये जातो टू इंटू वाय मायनस टू इज इक्वल टू मायनस थ्री इंटू एक्स मायनस वन बरोबर इथं समजलंय का एक टू काय येतं डिनॉमिनेटर राईट हँड साइडला म्हणजे वर्कर मध्ये येतं त्याला राईट हँड साइड येणार की डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मध्ये जातोय डिव्हिजन मध्ये आपण दिले लेफ्ट हँड साइड येणार की मल्टिप्लिकेशन मध्ये जातोय दॅट इज टू इंटू वाय मायनस टू होते इक्वल टू मायनस थ्री इंटू एक्स मायनस वन तर टू काय करा सेकंड मध्ये मल्टिप्लाय करा टू इंटू वाय टू वाय मायनस टू इंटू टू फोर येतोय इक्वल टू मायनस थ्री इंटू एक्स मायनस थ्री एक्स मायनस थ्री इंटू वन प्लस थ्री येते ओके तर काय करा हा दोन्ही टर्म काय करा लेफ्ट हँड साइड घ्या मायनस थ्री एक्स लेफ्ट हँड गेलं की लेफ्ट हँड साइड गेलं की प्लस थ्री एक्स होतोय त्यानंतर प्लस टू वाय मायनस फोर आय हे मायनस तिकडे गेले की प्लस थ्री तिकडे गेले की मायनस थ्री इज इक्वल टू झिरो झाले फोर थ्री एक्स प्लस टू वाय मायनस सेवन इज इक्वल टू झिरो This is the equation of line. Okay. या टाइपचं एक्झाम्पल झालं सगळ्यांना स्लोप पॉइंट फॉर्मचा. Yes sir. कोमर्शियल इक्वेशन टू एक्झाम्पल सर तुम्ही. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट पासिंग हियर पासिंग थ्रू द पॉइंट 2,5 and having slope minus 4/5. Homework for example, second example, find the equation of line passing through the points 4, -5 and having slope -2/3. Find the equation of line passing through the points 5, 6 and slope -1/2. तीन एक्झाम्पल आहे ज्या तुम्ही सॉल्व्ह करा आणि स्लोप पॉइंट इथं फॉर्म करतो ठीक आहे आता आपण काय करूया तर दुसरा मेथड बघूया आता टू पॉइंट फॉर्म करतो बघू एक्झाम्पल एक्झाम्पल घेऊया फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स Find the equation of line passing through the points -1, -2 and -3/8. Repeat the question. Find the equation of line passing through the points. गिवन पॉइंट लिहायचे एक्स वन वाय वन इज इक्वल टू काय दिले -1, -2 एक्स टू वाय टू काय दिले -3/8 ओके देन
2.4. I have 2.4. Y minus y1 divided by y2 minus y1 equal to x minus x1 divided by x2 minus x1. Okay? 2.4 is the standard form equation. Okay? Y minus y1 be there? Minus 2. Minus 2. Divided by y2 minus y1. 8 minus of minus 2. Okay? That is equal to x minus x1 by minus 1. Minus 1. Divided by minus 3 minus 1. Okay? X plus 1 divided by minus 3 by plus n r plus 1 n r y plus 1 is like x plus 1 okay x plus 1 divided by minus 2 itapara aapala samajh tar theek hai itun bhai kay ide aur hi minus 3 je fraction mare ka kay kar numerator le jaycha denominator cha tar to minus 3 le denominator la ikda right hand side le right hand side tum kay karaycha left hand side le jaycha denominator jate multiplication madhe jate okay is equal to hard time denominator left hand side hai dekha and kya kar raha right hand side mein multiplication ho jata hai n into x plus 1 idhar par nikala sada na ab ye term kya kiya apan left hand side hai denominator sa hard time kya kiya right hand side hai numerator theek hai to multiply kar raha bracket mein minus 2 into y minus 2y minus 2 into plus 2 minus 4 10 to x 10x 10 into 1 10 ठीक है हां जैसे करेंगे बाबा अब जी 10x आने प्लस 10x आ जाएगी इसके लिए अपन क्या करेगा जो लेफ्ट हैंड साइड दोनों टर्म है ना कि दोनों टर्म क्या करेगा राइट हैंड साइड लगेगा लेकिन राइट हैंड साइड का राइट हैंड लेफ्ट हैंड साइड 0 दैट इज 10x आ जाएगी इसके बाद माइनस 2 है राइट हैंड साइड आएगी प्लस 2y तो इक्वल टू 10 ऑलरेडी दिया है आणि माइनस 4 इकडे आले की प्लस 4 दैट इज इक्वल टू 10x प्लस 2y प्लस 14 देयरफॉर दिस इज द इक्वेशन ऑफ लाइन ओके समजलं का ना यस सर Yes, sir. Sir, simplified form मध्ये नाही आणायचं. Simplified form. Simplified काढा असं तर करू शकता. तू कॉमन एक तर घेता. तू कॉमन काढा. Right hand side या 0 होतोय. That is 5x plus y plus 7 is equal to 0. ती पण येते. तो Find the equation of straight line. Passing through the points 3, 4.
Final equation of line, asymptotic points 3, 4 and 5, 6. Sir, blur this test screen. No, sir. No, sir. No, sir, clear this day. Okay. Point delay apala 3, 4 and 5, 6. Point delay. Put back the narrow equation to find the area apala. Send the other two side apala. Point two side, the right side, the point apala. 3, 4 delay and 5, 6 delay. Okay. Point to the y1 is there? 4. y2 - y1? 6 - 4. x - x1 is 3 delay. So it is 6. If I will. Yes, sir. Yes, sir. हो सर यस सर एग्जांपल में सॉल्व करायला होता हां 2.4 चा सॉल्व करायला सांगितलं होतं एग्जांपल मी यस सर सर आज आहे हां आज गुरुवार आहे आज आहे एक्स्ट्रा लेक्चर काय म्हटलं सर आज एक्स्ट्रा लेक्चर आहे बघू आता ठीक आहे नेक्स्ट एग्जांपल घेऊन या फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स 1, -1 एंड 3, 5 सॉल्व करावे फर्स्ट एग्जांपल सर रिपीट करता का 1, -1 and 3, 5
थ्री एक्स माइनस वाय माइनस फोर इक्वल टू जीरो माइनस वाय माइनस फोर इक्वल टू जीरो फोर फोर हाँ थ्री एक्स माइनस वाई माइनस फोर इज इक्वल टू जीरो सर थ्री एक्स माइनस वाई माइनस फोर इज इक्वल टू जीरो सिक्स एक्स माइनस टू वाई माइनस एट इज इक्वल टू जीरो हॅलो सर सिक्स एक्स मायनस टू वाय मायनस एट इज इक्वल टू झिरो आले त्यातला टू कॉमन काढला की दुसरा मिळतो थ्री एक्स मायनस वाय मायनस फोर मिळतो दोन्ही पैकी एक बरोबर आहे येतं ऑप्शन मध्ये एमसीक्यू जर विचारलं तुम्हाला या दोन्ही पैकी एक दिले असते येतात काय कॉमन काढता येतं बघाय तर ऑप्शन मध्ये ते नसेल क्वेश्चन हे असे आन्सर जर नसेल त्याचं कॉमन काढता येतं बघायचं कॉमन काढल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतो का बघायचं तर ऑप्शन एक्झाम मध्ये असेल तुम्हाला दोन्ही पैकी मार्क मिळतो तर ऑनलाईन एक्झाम मध्ये जर विचारलंय एमसीक्यू मध्ये मग हे जर आन्सर असेल तेव्हा तुम्ही तिथं कन्फ्युज होत आहे त्यावेळी कॉमन काढून बघायचं की आन्सर मिळतो आपल्याला तिथं असतील ते आन्सर ठीक आहे एमसीक्यू ला थोडं तुम्हाला माइंडचा विचार करावा लागतो तिथं यूज करावा लागतो तुमचं माइंड होमवर्क एक्झाम्पल येऊ द्या फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग फ्रॉम ए टू पॉइंट्स 4 कॉमा 3 एंड थ्री कॉमा माइनस फाइव सेकेंड एग्जाम्पल सेवन कॉमा फोर एंड फाइव कॉमा एट आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सॉल्व करायला अजून एक्झाम्पल सॉल्व करून देऊ चालले हे कळले सगळं ना ओके तर दुसरा दुसरा टाइपचा एक्झाम्पल बघू आपण Find the equation of line whose y intercept is 4 whose y intercept is 4 and inclination is 150 degree and inclination is 150 degree काय दिलंय तर वाय इंटरसेप्ट दिलंय किती वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू फोर फोर दिलंय ओके दॅट इज वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू फोर दिलंय आपण नाव दिलं बरोबर वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू फोर दिलंय
इंक्लिनेशन किती दिले थीटा एंगल किती दिले 150 डिग्री हां थीटा दिले आपल्याला इथं पण स्लोप दिले नाही इथं त्यामुळे ह्याच्या थीटावर आपल्याला काय करता येते स्लोप फाइंड करता येते का यस सर यस सर यस सर tan theta tan 150 degree by tan 150 degree sir चांगलं त्या दिवशी मायनस वन अपॉन रूट थ्री ओके टेन इज इक्वल किती मिळालंय मायनस वन अपॉन रूट थ्री मिळालं तर आपल्याला बघा वाय इंटरसेप्ट दिलंय वाय इंटरसेप्ट किती दिलंय 4 अँड स्लो मायनस वन अपॉन रूट थ्री आणि इथं कुठला फॉर्म यूज करता वाय इंटरसेप्ट आणि स्लोप दिलंय कुठला फॉर्म यूज करता इथं स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे थर्ड फॉर्म घेऊन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म स्लोप इंटरसेप्ट फॉर्म याच्यामध्ये वाय इंटरसेप्ट दिले असेल मायनस वन अपॉन रूट थ्री दिले एक्स प्लस सी दिले किती सी म्हणजे वाय इंटरसेप्ट फोर दिले ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करा एक्स इंटरसेप्ट जर दिले तुम्हाला एक्स इंटरसेप्ट जर दिले हा फॉर्म तुम्हाला युज करता येत नाही देता बरोबर आहे त्या डिफाइन होते ते फॉर्म युज सुद्धा समजा एक्स इंटरसेप्ट जर तुम्हाला दिले असेल त्या वेगळं मेथड सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल पुढे घेऊया पहिल्यांदा हा इंटरसेप्ट लक्ष घ्या या डायग्राम ठीक आहे वाय इंटरसेप्ट दिले असेल देता त्या सी चा व्हॅल्यू असतो की एम आपल्याला दिले असेल तर एम युज करा आणि त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ठेवा आपल्याला आन्सर मिळतो ओके समजलं बेटा यस सर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया find the equation of line
find the equation of line whose slope phi u and y intercept is 3. काय तर बघा स्लोप दिले काय दिले आणि इंटरसेप्ट दिले वाय इंटरसेप्ट दिले फोर दिले थ्री दिले इक्वेशन जे बघा काय इक्वेशन सर त्याच्यात काय इम्पॉर्टंट आहे याचा आपल्याला प्रश्न येत नाही ना फक्त एकदम आपण सिंपल बघितलं आहे लक्षात असलं पाहिजे आपल्याला ठीक आहे काय आता इक्वेशन आन्सर वाय इज इक्वल टू मायनस वाय प्लस थ्री फाईव्ह एक्स 5x minus y is equal to 3. So 5x minus y plus 3. 5x minus y minus 3 plus 3 is equal to 0. बरोबर. तर ही फॉर्मुला यूज करायचा आहे का? m च्या ठिकाणी 5 दिले आणि c च्या ठिकाणी 3 दिले. तर y is equal to 5x plus 3 होतो. तर y काय करा राइट हँड साइड ला घ्या. देन 5x minus y होतो आणि plus सर डबल सांग आहे फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हूज स्लोप इज 3/2 एंड एक्स इंटरसेप्ट इज फोर एक्स इंटरसेप्ट काय दिला आपल्याला फोर दिले आणि स्लोप दिले 3/2
पॉइंट दिले 4,0 इंटरसेक्शन है ना इधर एक्स अक्ष वरती पॉइंट देर कौन गया इधर स्लोप दिले स्लोप पॉइंट फॉर यूज करा वाई माइनस वाई इक्वल टू एन इनटू एक्स माइनस एक्स वन तो वाई माइनस वाई वन कितना है जीरो है एन कितनी दिले 3/2 एक्स माइनस 4 दिले दैट इज 2y इक्वल टू 3x माइनस 12 होते हैं3x - 2y - 12 = 0 इधर का असणार आहे y इंटरसेप्ट काय दिले 4 दिले असेल x काय असेल इधर 0 असेल 0 कॉमन 4 काय घ्यायचा इधर पॉइंट घ्यायचा आणि स्लोप दिले असेल ती पण मेथड सॉल्व केले की आपल्याला दिस आंसर मिळते y = mx + c आहे ना हे सेम आंसर मिळते आणि हे मेथड यूज करा कुठल्याही मेथड यूज केले की आपल्याला आंसर मिळतो एक इंटरसेप्ट जर दिले असेल तुम्हाला त्यावेळे हा मेथड यूज करून सॉल्व करायचा ओके आता बघूया एक एग्जांपल बघूया दोन्ही इंटरसेप्ट दिले असेल इधर आंसर अभी कौन फॉलो करने वाला था पॉइंट डबल इंटरसेप्ट फॉर्म में लिखो ठीक है तो एग्जांपल यू लिया फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हैविंग एक्स एंड वाई इंटरसेप्ट इज -3 and 4 minutes रिस्पेक्टिवली -3 and 4 minutes -3 and 4 minutes respectively. X intercept, Y intercept अपने दिले. Find the equation of line whose intercept X and Y intercept is -3 and 4 minutes respectively. अब दिला solve करें. Okay. गिवन बोला x इंटरसेप्ट दैट इज स्मॉल ए आपण घेतलं होतं किती दिले -3 दिले y इंटरसेप्ट 4 दैट इज इक्वल टू b मानलो आपण त्याला 4 दिले आपल्याला ओके बाय यूजिंग डबल इंटरसेप्ट फॉर्म काय डबल इंटरसेप्ट फॉर्म x / a + y / b इज इक्वल टू 1 आहे ओके डबल इंटरसेप्ट फॉर्म माहित आहे ना आपल्याला तर कॉमन घ्या x / a + y / b इज इक्वल टू 1 a म्हणजे x इंटरसेप्ट असतो b म्हणजे y इंटरसेप्ट असतो दिलेले आहे की पुढं करा / -3 + y / 4 इज इक्वल टू 1 इथं पण स्टॉप करायचं आणि सिम्प्लिफाय करता येते त्या क्रॉस मल्टिप्लिकेशन वरून सॉल्व करू शकता ओके कदा किती वेळ आपण आपला सिम्प्लिफाय करायचा तो थोडा सिम्प्लिफाय करा पुढे काय येतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4x - 3y + 12 = 0 / -12 = 1 Okay, and 4x - 3y is equal to -12. That is 4x - 3y plus 12 is equal to 0. So, okay. Hello, Lakshya Sir. Yes, sir. Hello, sir. Sir, तो is equal to one है तो one कुटे क्या ला? Is equal to one है तो one
इंटरसेप्ट डबल इंटरसेप्ट कॉल वगैरे जास्त नाही आपल्याला जेवढा एक्झाम्पल सॉल्व करा आता इंटरसेप्ट तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे तुम्ही घेऊ शकता फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हूज एक्स एंड वाय इंटरसेप्ट इज सिंपल एक्साम्पल बघितल्यावर ओके नेक्स्ट आपण दुपारच्या पॉइंट मध्ये करणार आहे आता एक टाइम विजिबल कंडिशन पॅरलल कंडिशन परपेंडिक्युलर कंडिशन वर दिलेले असते ती कंडिशन करून इक्वेशन वगैरे फाइंड करायचं ओके ह्यातला फॉर्म एक दिले असतं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममधला काहीतरी कंडिशन स्टँडर्ड फॉर्ममधला काय कंडिशन आणि परपेंडिक्युलर पॅरल कंडिशन पण दिले असतात हे सगळे मिक्स करून काय करायचं आपल्याला इक्वेशन ते करायचे ते आपण दुपारच्या लेक्चरला बघूया ठीक आहे आता इथपर्यंत आहे.